नमस्कार मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत संत सोपान काका संजीवन समाधी सोहळ्याची। संत ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू सोपान देवी या ग्रंथाचे लेखक संत श्रेष्ठ सोपान देव यांनी 1297 साली सासवड येथे समाधी घेतली। या निमित्ताने सासवड येथील संत सोपान काका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो। या उत्सवात पुढील प्रमाणे कार्यक्रम होतात। वद्य अष्टमीला दुपारी संस्थानातर्फे प्रवचन, रात्री हरिभक्त परायण तनपुरे यांच्यातर्फे कीर्तन व रात्री श्री हनुमान भजनी मंडळ सासवड यांचा जागर होतो। वद्य नवमीला दुपारी प्रवचन, रात्री परकाळे दिंडीतर्फे कीर्तन, वद्य दशमीला दुपारी प्रवचन व रात्री हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन होते। वद्य एकादशी हा वारीचा मुख्य दिवस असतो। या दिवशी पहाटे 4 वाजता काकडा होतो, त्यानंतर समाधीस पंचसुक्त पवमानाचा अभिषेक होतो। या दिवशी सकाळी हरिकीर्तन होते। दुपारी 4 वाजता सोपान देवांची पालखीतून नगर प्रदक्षिणा होते। या वेळेस गावातील नामदेव मंदिर, मारुती मंदिर, श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी अभंग होतात। ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापाशी विसावा होतो। या वेळेस विविध मानकरी अभंग म्हणून आपली सेवा रुजू करतात, त्यानंतर पालखी मंदिरात परत येते। रात्री हरिभक्त परायण एदलाबादकर यांचे कीर्तन होऊन त्यानंतर रांजणी, खामगाव, आंबेड, कोंडगाव ग्रामस्थ तसेच सासवडकर व गणपतबुवा जाधव दिंडीचा जागर होतो। वद्य द्वादशीस सकाळी स्त्रींना व परिवार देवतांना आरती होते। या दिवशी सकाळी 2 कीर्तने, सकाळी 9 ते 11 कातोबनाथ दिंडी दिवे पंचकृषीतर्फे, तर दुपारी 12 ते 3 हरिभक्त परायण सुनील महाराज पडतरे यांच्यातर्फे होतात। दुपारी चक्री प्रवचने होतात। यावेळेस 20 मिनिटे प्रत्येकी अशी 9 प्रवचनकारांची प्रवचने 3 तासात होतात। रात्री देहूकर फळाचे कीर्तन होते, त्यानंतर किरापत व शेजा आरती होते। त्यानंतर रात्री कुसुमाडी तालुका येवला जिल्हा नाशिक या दिंडीचा जागर होतो। वद्य त्रयोदशी हा सोपान देवांच्या समाधीचा दिवस आहे। या दिवशी मुख्य मंडपात सकाळी 9 ते 12:30 सोपान देवांच्या समाधी वर्णनाचे कीर्तन होते। दुपारी 12 वाजता समाधी वर्णनाचा अभंग होऊन श्रींवर गुलाल व पुष्पवृष्टी होते। समाधी वर्णनाचे कीर्तन पूर्वी वहिवाटदार गोसावी घराण्यातील व्यक्ती करत असत। यामध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर वामन गोसावी व वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तोबा ज्ञानेश्वर गोसावी आणि हरिभक्त परायण नारायण दत्तात्रय गोसावी यांनी ही कीर्तन सेवा केली आहे। आता ही कीर्तन सेवा नामदेव रायांचे विद्यमान वंशज हरिभक्त परायण केशव महाराज नामदास करतात। यानंतर लगेचच काल्याचे कीर्तन होते। ही सेवा भोपळे दिंडीकडे असून गेले अनेक वर्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कोकाटे भोपळे दिंडीतर्फे ही सेवा करत असतात। काल्याचे कीर्तन झाल्यावर दिंडी निघते। दिंडी चिंचेच्या झाडाखाली पादुकांपाशी आल्यावर दहीहंडी फोडली जाते। नंतर दिंडी नदी पलीकडील पुंडलिक मंदिरापाशी जाऊन भगीरथी कुंडावर येते। इथे कृष्ण लीलेचा अभंग होऊन वारकरी पताकांनी एकमेकांवर पाणी उडवतात। येथे आरती होऊन दिंडी मंदिरात येते। मुख्य मंडपात विनवणीचा अभंग होऊन आरती होते, त्यानंतर मंदिरात महाप्रसाद होतो। रात्री चिंचेच्या झाडाखालील पादुकांपाशी दिव्यांची आरास करतात। यावेळेस महिन्याचे वारकरी सोपान देवांच्या समाधी वर्णनाचे अभंग म्हणतात, त्यानंतर शेजा आरती होते। या दिवशी रात्री कीर्तन होत नाही। वद्य चतुर्दशी हा यात्रेचा शेवटचा दिवस होतो। या दिवशी काकडा झाल्यावर लगेच पूजा होत नाही, त्याआधी मंदिर धुवून काढतात, नंतर पवमान अभिषेक होतो। यानंतर सकाळी 11:00 समाधीस सर्वांना गरम पाणी घालता येते। यावेळेस समाधीस लिंबू साखर सुद्धा लावतात। यासच प्रक्षाळ पूजा अथवा लिंब नान असेही म्हटले जाते। यानंतर काढ्याचा नैवेद्य होऊन शेजा आरती होते।